आणि आता स्वागत करूया आजच्या आपल्या खास पाहुण्यांचं. मंडळी, विनोदवीर म्हणून नाव गाजवून आता सुरांच्या दुनियेत मुसाफिरी करायला निघालेला हरहुन्नरी कलाकार अंशुमन विचारे आणि वर्सटाईल व्हायब्रंट अँड रॉकिंग सिंगर जुईली जोगळेकर. मंडळी, सोनी मराठीवरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेत आपण अंशुमन दाला स्पर्धक म्हणून तर जुईलीला त्याच्या मेंटॉरच्या भूमिकेत दर शुक्रवार शनिवारी भेटत असतो. आज ते आपल्याला भेटायला आलेले, त्यांचं मनापासून स्वागत करूया. तर मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून दोन सर्वोत्तम विनोदवीरांना आपण पुना गाडगिळ आणि सन्स लिमिटेड सुवर्णक्षणांचे मानकरी या गौरवानं सन्मानित करणार आहोत. तर बघूया कोण ठरतं या गौरवाचे मानकरी. त्यासाठी सुरू करूया हास्याची ही सवारी. मंडळी, आता इथल्या हवेत कोकणचा सुगंध पसरणार आहे, कारण आता चिपळूण आणि रत्नागिरीच्या मिट्टीची खुशबू घेऊन येत आहेत शहेनशाह फालतुगिरी श्रमेश बेटकर आणि पारसमणी ए कोकण प्रभाकर मोरे. नमस्कार सर. नमस्कार. हाय ग. हाय सई. कंट्रोल चिन्मय कंट्रोल. आय नो शी इज ब्युटिफुल अँड हॉट, बट रिमेंबर लव इज अ स्वीट पॉइजन, डू नॉट ड्रिंक इट. आणि अत्यंत महत्त्वाचं संशोधन, आजपासून हजारो वर्षानंतर जेव्हा पुन्हा उत्खनन होईल तेव्हा आजच्या काळातील पत्रकारिता ही सगळ्यात शेवटी सापडेल, कारण एवढ्या खालच्या थराला तेच जाऊ शकतात. पण मी पत्रकार म्हणून वेगळा आहे, माझ्या जिभेचा मणका अजून ताट आहे. आजची मुलाखत मी प्रभाकर मोरेंची घेतोय, याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की मी TRP चा अजिबात विचार करत नाही. चला तर मग प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया. पारस म्हणायला पहिलूच पडतो आज. कोकणी माणसाचं घर आहे, मनासारखंच मोकळं असणार. सर, ओ सर, सर, गुड मॉर्निंग. बाप रे सर, आतूनच गुंडाळून आलात तुम्ही. कोकणचा कॅलिफोर्निया झाल्यासारखं वाटतंय का नाही? वाटतोय सर, मानेच्या खाली कॅलिफोर्निया वाटतोय, इथे हातकंबा काजरकाठीच आहे. हम हम है, बाकी सब पाणी कम है, काही सामग्री. अरे एवढे चांगले कपडे घातले बरोबर आहे, हे राजबिंड रूप आहे, डोल्यात नजाकत आहे, एवढं सगळं मी बोलणारच ना. बरोबर बरोबर सर. आणि काय आहे, ह्या पायपात सगळे लोक ना तंबाखू जाळतात, मी काय जाळणार आहे माहिती? स्वतःची लाज. माझ्याच घरात येऊन तू माझी लाज करतो? सर सर सर, कोण आहेस कोण तू? सर 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 सर, बसलात तुम्ही? सर एक्स्ट्रीमली सॉरी. कसं मी भावनेच्या बऱ्याच सांगायचं राहूनच गेले सर. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. सावका सर पाईप मोडला असता. मला 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 लय आनंद झालेला आहे. हो सर, त्याच्यात तू माझी मुलाखत घेणार आहेस. म्हणजे तू मुलाखत घेणार म्हटल्यावर मी माझ्या आयुष्यात मी मोठी भरीव कामगिरी केलेली असणार. खरंय सर, खरंय 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 सर, खरंय सर, तुम्ही भरीव आणि भरण्यासारखीच कामगिरी केलेली आहे, म्हणून मीच इथपर्यंत आलेलो आहे सर. आणि कसं आहे सर, मला पहिल्यांदाच सांगावंसं वाटतं सर की मी कोकण आणि कोकणातल्या कलाकारांचा जबरदस्त फॅन आहे सर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ॲज अ फॅन, ॲज अ फॅन मी आज मुलाखतीला सुरुवात करणार आहे सर. येस. तर साधेच प्रश्न आहेत सर. पहिला अतिशय सगळ्यांच्या मनातला प्रश्न की सगळेजण तुम्हाला पारसमणी म्हणून ओळखतात, पण त्याचा अर्थ अजून कुणालाही कळलेला नाही आहे, तर पारसमणी म्हणजे नेमकं काय? गुड गुड क्वेश्चन. हा थँक्यू सर, थँक्यू. मुलाखत गोष्ट असं आहे की
आजपर्यंत पारसमणी या शब्दाचा मलाच अर्थ कळलेला नाही. बापरे, काय हे प्राजक्त मला सारखा पारसमणी पारसमणी बोलते. ते मी लयच मनावर घेत ना आणि तो मुकुट मी असा डोक्यावर मिरवत असतो पारसमणीचा. काय समज कसं आहे सर, प्राजक्ता फरसन खपवण्याच्या नादात कुणाला काही बोलते नाही. आपण सगळंच मनावर घ्यायचं नसतं, पण तरीही मी काही माहिती काढले सर. वाडीतली लोक तुम्हाला पारोसामणी म्हणतात कारण तुम्ही 5-5 दिवस आंघोळ करत नाही. गैरसमज आहे त्यांचा. काय आहे गैरसमज म्हणजे काय आहे, मी सकाळी चुलीवर गरम पाणी करायला ठेवतो आंघोळ करण्यासाठी. ते बघतात, पण ते आंघोळीला पाणी घेतो हे लोक बघत नाहीत. म्हणजे त्यांचे डोले फुटलेले आहेत. त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी दिवसातून कमीत कमी 30 वेळा आंघोळ केलेली आहे. काय समजलं? बापरे सर, बापरे. पण बरं झालं तुम्ही लॉकडाऊनचा विषय काढलात सर. मी तिकडेच येणार होतो सर. म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही बघायला गेला तर सगळ्यात चांगल्या कार्यांनी खूप चांगली चांगली चित्र काढली सर, आणि ती फेमस झाली सर. तुम्ही पण प्रेरित झालात. म्हणजे काय? मग चित्रकला या कला प्रकाराच्या उरावर बसण्याचं धाडस तुम्ही करायला लागला. काय झालं सर, म्हणजे फेसबुकवर तुम्ही सतत येत राहिलात सर, पण तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. मग आता सौंदर्याने केलेली ही खाडाखोड घेऊन आता तुम्ही इंस्टाग्रामवर आलात सर. बरोबर सर, पण मला तेच विचारायचंय सर की सौंदर्याच्या त्या झगमगाटामध्ये हा 0 बल्ब लावण्याचं कारण काय? मुलात कसं मला माझ्या फॅन बरोबर ना सतत राहावं असं वाटतं. अरे रे नाही, अरे देव नाही, राहावं असं वाटतं. म्हणजे मी सकाळी काय करतो, संध्याकाळी काय करतो. बरोबर. हा म्हणजे हे त्यांना माहिती असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे काय आहे माझी प्रसिद्धी पण लय वाढते का नाही? काय समजलं? नाही सर, तुमची प्रसिद्धी वाढत नाही, लोक तुमचा पोपट होतोय सर. तुमच्या मागे तुमची चेष्टा केली जाते सर. तुम्ही जो परवा म्हशी बरोबरचा फोटो टाकलाय ना, तो फोटो लोक कपल चॅलेंज म्हणून फिरवतात सर. जलतात लोक मागे तुमच्यावर. जलतात, गावातली लोक सगळीच जलतात माझ्यावर. बरोबर. काय आहे आता रस्त्यात मिळणारा प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसलो तर मी माझ्या ध्येयाकडे कसं काय पोहोचणार ना? क्या बात आहे सर, शोभत नाही वाक्य पण चांगलं आहे. तुमच्या तोंडात शोभत नाही आहे पण वाक्य चांगलं बोललंय सर तुम्ही. कसं आहे बादलीवर थुंकण्याच्या अगोदर आपण पुढे जाऊया सर. सर कसं आहे, आणि मला वाक्य आठवलंय सर, हे वाक्य तुमच्या आत्मचरित्रातलं आहे. हो, आणि ते आत्मचरित्र माझ्या मते हा पारसमणी. पारस अ कोय बिकम डायमंड. बरोबर. येस, याच्यातलंच आहे. हा सर, मला तेच म्हणजे आता सगळे प्रश्न मला तुमच्या आत्मचरित्रावरच विचारायचे सर. म्हणजे मला एक कळत नाही की बुद्धी दारिद्र्याचा शाप मेंदूला असताना आत्मचरित्रासारख्या कला प्रकाराचा आपण विनयभंग करू शकतो ही तुमच्या मनात शंका केव्हा आली सर? कसं आहे मुलात लॉकडाऊनच्या काळात सगळी दुकानं बंद होती. अरे रे, त्याच्यामुळे संध्याकाळ झाली की माझा हात शिवशिवाय लागायचं. स्वभाव. कारण तर 2-4 दिवस मी कंट्रोल केलं नाही असं नाही, पण शेवटी माझा इलाज हरला. बरोबर. मी म्हटलं हे जर हात शिवशिवत आहेत तर पिण्यात वापरण्यापेक्षा लिहून्यात वापरूया, म्हणून हे सगळीकडे वळलो मी. काय वाटतं? उत्तम विचार केला सर, उत्तम विचार केला, आणि त्याचा तुम्हाला फायदा पण झाला. म्हणजे माझा आत्मचरित्र लय म्हणजे जाम खप आला त्या आत्मचरित्राला. खपणार आहे सर, मागणी वाढलेलीच आहे सर. कारण की जिथे जिथे निषेध मोर्चा आहे तुमचं आत्मचरित्र जळतात सगळं. काय कळे ना सर, काय म्हणायचं काय तुम्हाला? एवढं वाईट होतं ते? वाईट नव्हते सर. तुमचं चरित्र वाचून प्रेरणा मिळत नाही सर, मग बसण्याची इच्छा होते. म्हणजे कसं होतं, प्रश्न सुटायच्या ऐवजी प्रश्न पडतात. मी वाचलं, मला पण पडले सर. म्हणजे मला पहिला प्रश्न पडला की तुम्ही ऍक्टिंगकडे का वळलात? ऍक्टिंगकडे का वळलो? काय मी लहानपणी नमनात काम करायचो. बरोबर सर. तर मला रंगभूमी खुणावू लागली तुम्हाला. कारण ती काय ही जी रंगभूमीची जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या रंगभूमीला माझ्यासारखा उमद्या नटाची गरज होती. मग मी काय झालं, मला रंगभूमी साध घालते असं मला सतत स्वप्नात दिसायला लागलं. काय समजलं सर? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पूर्ण घराण्याची इज्जत मातीत मिसळत होतात म्हणून वडिलांनी तुम्हाला लाथ घातली. वडिलांनी घातलेली लाथ तुम्ही रंगभूमीने घातलेली साध अशी थाप मारली सर याच्यामध्ये. नाही पण माझ्या वडिलांना त्यांची चूक नंतर कळली. हो सर, चूक कळली की नुसता लाथ घालून फायदा नाही, याचा जीव घेतला पाहिजे म्हणून म्हणून ते कोयता घेऊन मागे लागले सर. आणि तुम्ही जीवाला घाबरून डायरेक्ट मुंबई गाठली. पण मुंबईला गेलं तुम्ही शांत बसलो नाही. काय समजलं? स्वभाव. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर जवळजवळ मी 300 व्यावसायिक नाटकं केली. किती सर? 300. जीभ बाहेर काढा, ह्याला हाड असावं. खरंय खरंय. पण त्याच्यानंतर मग रंगभूमीवर नाटकात काम केल्यानंतर मला चित्रपट सृष्टी मला खुणवायला लागली. बापरे. कारण ती फार लयास गेली होती. हा मग जवळजवळ मी 100 चित्रपट केले. काय समज? हो सर, 100 चित्रपट ते माझी लिस्टच आहे सर. कसले म्हणजे एज्युकेशनलच होते सगळे सर. गरम जेवण,
चल रातकिडा दाखवतो हे असे चित्रपट केलेत सर. म्हणजे एक तर असा किस्सा आहे सर की तुम्ही सावर्डेच्या स्टेशनला गेलात म्हणजे तुमच्या घरी रेल्वे स्टेशन उतरलात बॅग घेऊन आणि तुमच्या वडिलांना एक तुमच्याच चित्रपटाचं पोस्टर वाचताना बघितलं. चित्रपटाचं पोस्टर होतं पीठ माझं चक्की तुझी. वाचून परत गेलात सर. असे चित्रपट करायचेच का की परत जावं लागेल? कसं आहे मित्रा, कधी कधी हे असली कामं आहेत ना ती पैशासाठी करावी लागतात. किती झाली तरी पैसा महत्वाचा आहे ना, टॅलेंट नंतर. खरं खरं म्हणजे हा अनुभव असतो सर. ठीक आहे, आपण चित्रपटांकडनं जरा स्किटकडे वळूया सर. तुम्ही भूताचे किस्से खूप चांगले सांगता पण तुमची भूताची स्किट पडतात असं का? मी काय म्हणतो, इथंच मुलाखत थांबवतोयस का काय बोल? तुमच्या सर भावना उकरा बेऱ्या काढतोय. सॉरी सर, सॉरी सर, उकरत नाही, फावडा आत घेतो, फावडा आत घेतो. तुमच्या मनाला जर वेदना झाली असेल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके ओके सर, मी अतिशय नाजूक प्रश्नाकडे वळतो सर. ओके, पान नंबर 95 तुम्ही तुमच्या प्रेमाचा बाजार मांडलाय सर. ओके, म्हणजे तिथे सर तुम्ही तुमच्या शेरोशायरी घुसळल्यात. कुठल्या तरी हुशार मुलीने तुम्हाला नकार दिला सर आणि तिच्यासाठी तुम्ही लिहिता की तुम जो कह देती मुझे हा मैं खुद को तुम्हें समा देता. करेक्ट. बना के मुमताज मेरी हर जगह ताजमहल बना देता. कारण ती तशीच होती. हुशार हुशार हुशारच पण तशीच होती. म्हणजे तुम्हाला सांगतो काय, तिला आहे ना असे राजभिंड डोळ्यात नजाकत असणारे तुकतुकीत कांतीची पोरं आवडायचीच नाहीत. म्हणून मला तिनं नाकारलं. काय समजलं? म्हणजे आता जेवढं सगळं बोललात हे तिला वाटलं हे तुमच्यात आहे. तुमच्यासारखीच होती सर ती. म्हणजे आणि परत तिचं मोतीबिंदूचं वगैरे ऑपरेशन सक्सेसफुल. तिने मला नाकारलं समजा तर मला होकार तर तिनं दिला असताना तर मी तिच्यासाठी कोकणात ताजमहाल बांधला असता. काय समजलं? सर मी आता जेव्हा तुमच्या घरामध्ये येत होतो तेव्हा तुमच्या शौचालयाचा वरचा पत्रा उडायला होता सर. तुम्ही शौचालयाचं वरचा पत्र बसवायला तुम्हाला वेळ नाही, तुम्ही ताजमहल बांधायच्या गोष्टी का करताय सर? मी काय म्हणतो, खूपच झालेलं आहे ना तुझं. ही मुलाखत थांबवतोस काही की आणखी काय मी तुला बोलू आता? नाही सॉरी सर, आय एम एक्सटेंडली सॉरी सर. तुम्हाला काही काम वगैरे आहे? मला वेळ नाही आहे कारण मी आणि अरुण कदम ऑनलाईन जाणार आहोत. कशाला? ते आम्ही इंग्लिशचे क्लासेस घेतो नाही ऑनलाईन. सर हा विनोद इथे थांबवायचा आहे की वाढवायचा आहे? Welcome, sir. Yes, sir. This is the service. It's broken to the ground. It's like, why can't I ask this year? Why? No, anything fertilizer, then I shall always be having to personality. Sir, 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 sir. Don't talk about then I shall online. It's a class. It's very important. Sir, sir, sir. One minute, sir. This is going the way outside and that is the English pages and fertilizer. Same to the cap and permission and simultaneously you and him. And clear this is low is my... That's why. I know very well. Sir, fertilizer. Shut up, yeah. डोंट टॉक एनीथिंग एल्स. यस आय नो. या मी निघतो सर, तुम्ही एकमेकांना काहीतरी खत घालत बसा सर. चला वा वा वा, सुंदर परफॉर्मन्स. सही सुसाट परफॉर्मन्स होता. श्रमेश, तू नेहमीच तुझी स्किट स्वतः लिहितोस त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. आज पण काही काही वाक्य खूप मस्त होती, दमदार होती. पारस मणी काय दिसताय आज, कडक कडक. म्हणजे एक एखादा मिलियनेअर माणूस असतो त्याचा कसा रुबाब असतो तसा आज तुमचा रुबाब दिसतोय. मस्त जुगलबंदी होती असं मला वाटतं आणि अरुण दादाची एंट्री पण कमाल होती. खूप हसवलं, थँक्यू. प्रसाद, काय काय स्किट बघताना असं वाटतं की थोडंसं अजून हवं होतं त्यातलं हे एक. त्यातलं तुझं जे कॅरेक्टर आहे चीसव काय, हे वंडरफुल कॅरेक्टर आहे. त्याचं बेरिंग, त्याच्या सगळ्या, त्याला ज्या पद्धतीने तू डेकोर केलंयस ते लाजवाब आहे, लाजवाब. आणि मोरे, तू दिसतोयस खूप सुंदर. आणि ज्या पद्धतीने तू त्याची उत्तरं दिलीस किंवा तो एक मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये इकडचा माणूस निलाजरा कोडगा असणं फार गरजेचं असतं, नाहीतर त्या समोरच्याची मजा येत नाही. तर तो कोडगेपणा त्या कॅरेक्टरमधला इतका कमालीने दाखवला असतो, क्या बात आहे, फार मजा आली. Thank you so much for this performance. मंडळी,
कॉमेडीच्या मैदानात 25 षटकार मारणारे प्रसाद खांडेकर आणि फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आज क्रिकेटच्या मैदानात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचा हा जलवा बघण्यासाठी पुण्याबाहेरच्या कात्रजची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी देखील आली आहे. बघूया कॉमेडीच्या मैदानात रंगणाऱ्या या मॅचमध्ये लाफ्टर से किती रेकॉर्ड्स ब्रेक होत आहेत ते. ही गोष्ट आहे 1850 ची. ब्रिटिश नुकतेच भारतात आले होते. भारतातल्या संस्थानिकांच्या संपत्तीवर त्यांना कब्जा करायचा होता, पण एका भारतीय सरदारानं ब्रिटिशांना हुसकावून लावलं. सरदार त्र्यंबकराव घाटपांडे. लगानच्या भुवनची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण भारतातल्या एमएचजे संस्थांच्या सरदाराची ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांच्या संस्थानात व्यापाराची परवानगी घ्यायला आले होते ब्रिटिश ऑफिसर गॅरी मूर आणि त्यांची पत्नी प्रिया रे कॅटरेस. लगानच्या आधीचा हा काळ आता बॉगान. Namaskar. How do you do? My name is Karen Moore. I see it's my fiance. Your Highness, I am Priorit Katras. We are getting married very soon. Please do come. Gary, what are you doing? We haven't prepared at all. Were you inviting him for the marriage? Are you going mad? What are you doing with this? Don't stop it, Gary. Gary. Speak up. Sorry? I said, what did you do? Just invited him to a marriage we haven't prepared. Yeah. Jugna lagan jana padega. असं इंग्रजी जर मी मराठीत बोलो तर चालेल? आम्हाला चालेल, पण खरा विनोद तुझ्या इंग्रजीतच लपला. प्रिया रेज कात्रज. Yes. हे काहीतरी वेगळं नाव वाटतंय. ऍक्च्युली आमच्या इंग्लंडमध्ये एक जिल्हा आहे पुणे नावाचा, तिकडे कात्रज नावाचं छोटस गाव आहे, तिथे मी राहणार आहे. तुमचं ठीक आहे, पण हा इंग्रज असा का ह्या रंगाचा? ऍक्च्युली तो खूप थोडस टॅन झालाय. टॅन? या. एवढा? ऍक्च्युली कसं झालं, इंग्लंड मध्ये जेव्हा हे होते तेव्हा ठीक होते, पण नंतर ते जळगावला शिफ्ट झाले. तिकडे ऊनच ऊन आणि यांना फिरायची खूपच खास. आणि परत हे टॅन करत फिरायचे, मग टॅन टॅन करत हेच टॅन झाले. हे टॅनचं जे काही सांगितलं ते आम्हाला चालेल, पण त्यांना चालेल? हे कारण विनोद म्हणून ठीक आहे, पण जर का हे लॉजिक म्हणून पकडायचं झालं तर ह्या लॉजिकला आम्हाला एक सलामी द्याविषयी वाटते. सैनिक हो, सलामी देंगे थुथारी सलामी दो. थू 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 न जा. तुमचे सलामी आम्ही खबगल करतो. मुळातच सगळी कास्टिंगच गणलेली आहे. सो त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट न करता आपण डायरेक्ट खेळाला सुरुवात करूया का? मी तुम्हाला खेळाचे सगळे नियम समजून सांगितलेले आहेत. आम्हाला माहिती आहे ह्या फळीने हा गोळा मारायचा, आम्हाला माहिती आहे. येस येस करेक्ट. आणि जेवढा हा बॉल जास्त लांब जाईल तेवढे जास्त तुम्हाला रन्स मिळतील.
Yes. आणि जो जास्त रन मारेल तो जिंकला. Correct. आम्हाला माहिती आहे आम्हीच जिंकणार, कारण आम्ही कधी हरतच नाही. आम्ही हरतच नाही कारण आम्ही कधी खेळतच नाही. Gary, come here. Listen, easy ball talk, okay? आपल्याला त्यांना इम्प्रेस करायचंय. ते खुश झाले की आपल्याला व्यापार मिळेल, इकडच्या खोशाच्या खाणी मिळतील. ओके ओके चालेल. सर तुम्हाला तर माहिती आहे सर, प्लीज ऐका ना. जो जिंकेल त्याला ह्या सगळ्या कोशाच्या खाणी तुम्ही देणार आहात, हे लक्षात ठेवा. कोळशाच्या खाणी? हे आजूबाजूला डोंगर आहे, त्याच्या खाली कोळशाच्या खाणी आहे सर. ह्या आमच्या संस्थानातल्या डोंगरात कोळसा आहे? आम्हाला माहितच नव्हतं. ह्याला म्हणतात काखेत कोळसा गावाला वळसा. अशा प्रकारे या दिवशी त्र्यंबकरावांनी सर्वप्रथम मराठीमधील काखेत कळसा गावाला वळसा या प्रसिद्ध म्हणीचा वापर केला. तर हे तुम्ही लक्षात ठेवा सर, जर आम्ही जिंकलो तर सगळ्या खाणी आम्हाला मिळणार. लेट्स बिगिन. सुरू करा गेम ला. हो, परवानगी आहे. चला चला, स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. लेट्स बिगिन. ओके, ऑल द बेस्ट सरदार. ऑल द बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू डियर, थँक्यू सो मच. यस. हे एक्सक्यूज मी, हा कोण आहे मध्ये उभा आहे? प्लीज सलाम करा. मी चंदू. हे चंदू, जरा लांब उभा राहा, नाही तर मी टाकू नाही शकणार बॉल. प्लीज. नाही, आमच्या सरदारांना ऊन लागतंय. हे सरदारांना ऊन लागेल, तो थांबेल तिकडे. तिकडे थांब रे तू. सरदार प्लीज त्यांना सांगा. चंदू तू मागे जा, नंदू तू जवळ ये. ओके, तो चंदू हा नंदू म्हणजे हा. हे बंडू आणि हे काय? दांडू. समजून जा. ओके princess, relax. Ignore him, ignore him. Yes. Ready? परवानगी आहे. ओके, थांब. सरदारांना गोळा टाकण्याआधी त्यांना मुजरा करायचा, कळलं? काय करायचा? मुजरा. अरे तुम्ही असं काय करताय? अशा प्रकारे या दिवशी सर्वप्रथम क्रिकेट या खेळात चिअर गर्ल्स नाचल्या. वर्धक महिला प्रेक्षक वर्ग. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी असा चेंडू टाकायचा अगोदर असं यायचं, सरदारला मुजरा करायचा, नाही तुम्ही कोण टाकायचा? हो, मी मुजरा करणार नाही. करणार नाही? नाही. मुजरा न करण्याचा परिणाम बघायचा आहे. हो, हे घेऊन येणार त्याला सरदार. मी पकडतो तुम्हाला. लांब व्हा. अरे बाप रे, एक मुजरा नाही खेळला तर एवढा मारलं. अरे बाप, मरतो का काय मी? ओके चालेल. प्रिन्सेस, प्रिन्सेस मी मुजरा करतो. प्रिन्सेस प्लीज, तू मुजरा कर, नाही तर तू निळा पडशील. काय पडेल? निळा. मदाम, मारल्यावर काळे निळे पडतात. हा फक्त निळाच पडू शकतो. सरदार जी प्लीज लवकर खोड्या, माझा मेकअप उतरायच्या अगोदर. सर तुम्ही आउट झालाय. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही बाद झालाय, स्टंपला बॉल लागलाय सर. एक मिनिट, आम्ही बाद होतच नाही, आम्ही काय होतो? जिंदाबाद. ह्या संसाराचे विनोद म्हणजे. सर मी तुम्हाला सांगितलं होतं क्रिकेट खेळताना स्टंपला बॉल लागला की तुम्ही आउट. यस. याला हा गोळा लागला की आम्ही बाद. येस. हेच आमच्या संस्थानातून बाद करा. नो 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 सर, तसं नाही सर. क्रिकेटचा नियम आहे, स्टंप पाहिजे इथे, स्टंप पाहिजे. ठीक आहे, आता टाका तुम्ही लॉब. सर त्याला लॉब नाही, त्याला बॉल म्हणतात, बॉल. अरे केवढा कठीण शब्द आहे. कुठे आहे तो गोळा? चंदूकडे आहे. चंदूकडे? माझ्याकडे. हा गोळा चंदूकडे. मग याचं आजपासून नाव चंदू. एक मिनिट, चंदू. चंदू. नो 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 नो. चंदू. सर थांबा, माझं ऐका. ए माझं ऐका,
माझं ऐक दोन मिनिट. त्याला बॉल म्हणतात सर, चेंडू कसं काय चालेल? आम्ही बोललो चेंडू तर चेंडू. अशा प्रकारे या दिवसापासून सरदार त्र्यंबक रावांमुळे बॉलला चेंडू म्हणण्याची प्रथा पडली. ओके, आता मला कळलं ह्या एका पंचसाठी त्याचं नाव चंदू का ठेवलं ते. Let's concentrate, okay? Yeah, I'm concentrated, baby. Carry game. Sorry. Oh! Come on. Run. Ah? Run, I mean, ball tumhala lagla hai na, tumhi ya stump basno, tya stump point to dhawa. Asa dhawaycha asto? Yes. Amhala mahit navta. पुन्हा टाका हा चेंडू. Yes, come on. सरदार, मी तुम्हाला सगळे नियम समजून सांगितलेले आहेत, लक्ष देऊन खेळा. धावा धावा धावा. अशा प्रकारे ह्या दिवसापासून सरदार त्र्यंबक रावांमुळे रन्सना धावा म्हणण्याची प्रथा पडली. धावा 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 धावा. जाऊ दे. आमच्या दोन धावा पूर्ण झाल्या. व्हॉट इज दिस? हे काय आहे सरदार? असं नाही होणार. तुम्हाला इकडे यावं लागेल, तुम्ही तिकडे जायला पाहिजे. असं आहे ते. आम्ही काय पळायचं? सरदार पळत नसतात. सरदार पळतात नाही. एकदम करेक्ट. व्हॉट अ रुबाब. मला यांचा रुबाब फारच आवडलाय. आपण अशा पद्धतीने गेम खेळण्याचा विचारच केला नाही गॅरी. हा एकदम विचार आहे. कळलं प्रिन्सेस, दिस इज नॉट अ क्रिकेट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. बट सरदार, I want a sixer now. What? Yes, I want a sixer. Manje? I mean, tya sima reshe cha palikade ball gela paiche. Evdat? Yes. Taka ata tumi chendu. Nahi jamla. Kay gore saheb, tumcha khel tumhalas khelta yet na. Excuse me sir. Oh gore saheb, hyachyavar taka na. Princess, please give me the ball. Yes, sure. एक काम करा, अंतर कमी करा. नो 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 सर, तुम्हाला खेळता येत नाही, अंतर कमी करा. सर दिस इज पीच. अंतर कमी. इट्स ओके, बिझनेस ओके. आपला व्यापार करायचा आहे. ओके, पण क्रिकेट मध्ये असं होत नाही. इट्स ओके, टेक इट इजी. याच्यावर चेंडू टाका. चालेल. ओ गोरे साहेब, तुम्हाला खेळताच येत नाही, ह्याच्यावर टाकायला. अंतर कमी करा. This is not fair. It's okay, business. Antar kami karaythe. Come on Gary, neat ball talk. Asa kaje asa ka? Loka asa character la talent boltat. Ata itkya chawla lai, bembila khelna rahat kai? कसा टाकू बॉल? यांना खेळताच येत नाहीये. अजून कसं टाकू का? आता बघा, हे बघा, जा बाळा, जा सिक्स. आता काय करू तुम्ही सांगा, आता काय करू? कम ऑन सरदार, आय वॉन्ट अ सिक्सर. कम ऑन सिक्सर. यस, बॉल इथे आण, टच कर, जा आता सीमारेषेबाहेर, तिथे जाऊन टाका. तू सरदार कमी, सिक्स नागा जास्त आहेस. असा कधी बॉल टाकतो का कोणी? असं कधी कोणी करतं का? सरदार बोलले ना, जायचं तर जायचं. कळलं? दिस इज नॉट अ क्रिकेट पार्क. वेट अ मिनिट कॅरी, आय वॉन्ट टू टॉक टू यू. कॅरी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय? ही तुझी एंगेजमेंट रिंग. आपली एंगेजमेंट तुटली. ओके. मला तुझी बॉलिंग नाही आवडली. मला याची बॅटिंग आवडली. ह्याला साधे सरफटी बॉल खेळता येत नाही. तुला ह्याची बॅटिंग आवडली? येस. बंडू घेऊन जाकारे. सरदार त्र्यंबक राव यांनी भुवनच्या आधीच इंग्रजांना हकलून लावलं होत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्याला जी कॉमेंट्री ऐकवत होती तो आवाज होता आमच्या या शोचा असिस्टंट डिरेक्टर आणि रायटर विनायक पुरुषोत्तम याचा. विनायक सुपर्ब. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई
फारच सुंदर परफॉर्मन्स होता. गौरव डोंट माइंड मी सेइंग दिस पण तू आज खारच इंगधड्यासारखा दिसतो. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट होती. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट होती आणि किती सुंदर सादर केलीत. म्हणजे त्या काळात तुम्ही लिटरली आम्हाला घेऊन गेलात. भावा अतिशय रुबाबदार दिसतोयस आणि प्रॉपर सरदार वाटत होतास. प्रियदर्शनी खूपच सुंदर, खूपच जास्ती सुंदर, व्हेरी ब्युटिफुल. एकतर तू बाहुली सारखी दिसतेस आज. खरंच एखादी फॉरेनर आली आहे असं तू भासवलंस. त्याच्यामध्ये इतकं कन्व्हिक्शन होतं की आम्हाला थोडा वेळ विसर पडला की तू प्रियदर्शनी आहेस. ब्रिलियंट गौरव, फार मस्त. तुला हवी तशी नौटंकी तुला आज या परफॉर्मन्समध्ये करायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर आस्वाद तू घेतलास याचा खूप आनंद आहे. हडकर आणि कंपनीनी मस्त माहोल तयार केला होता, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. फार सुंदर प्रेझेंटेशन. एखादा सिनेमातला सीनच जणू असा परफॉर्मन्स झाला. मजा आली, मस्त. प्रसाद दा, वा बहारदार, फार मजा आली. गौऱ्या, लोक तुला खारा शेंगदाणा म्हणत नाही तर काही काही म्हणत. मला असं वाटतं की साधा शेंगदाणा, भाजलेला शेंगदाणा, खारा शेंगदाणा काही असो, शेंगदाणा एकदा तोंडात गेला की त्याची चटक लागते, तसा तू आहेस. क्या बात, क्या बात. प्रियदर्शनी तू इतकी क्यूट दिसतेस आणि इतकं क्यूट परफॉर्म केलंस तू. ते बेअरिंग कन्सिस्टंट, त्याची पकड ठेवणं हे फार अवघड होतं, पण ते फार गोड केलंस तू. मला फार आवडलं. पशा वंडरफुल. म्हणजे ते ज्या पद्धतीने मध्ये मध्ये जी अनाउन्समेंट येत होती, तो काळ, तो त्या काळात तुम्ही आम्हाला एक 10-15 सेकंदात घेऊन गेलात, काहीही नसताना आजूबाजूला, फक्त परफॉर्मन्सनी आणि बोलण्यानी त्या वातावरणात घेऊन जायचं आणि एका वेगळ्याच झोनचं स्किट परफॉर्म करायचं. बरं, ही सगळी बॅकग्राऊंड आपल्याला माहिती नाही का, तर आपल्याला माहिती, आपण हे सगळं पाहिलं आहे लगांमध्ये, पण ते सगळं त्या काही क्षणांपुरतं मनातनं पुसून टाकायचं आणि एक वेगळी इमेज प्रेक्षकांच्या समोर तयार करायची. हे तुम्ही फार सगळ्यांनी मिळून ताकदीने केलं, मला जाम मजा आली. वंडरफुल. आज या स्किटच्या निमित्ताने हास्यजत्रेचा एक स्पॉट दादा, त्याच्या देखील या मंचावर डेब्यू झालेला आहे. जो येऊन इथे पडला उजरा न केल्यामुळे, हा ज्याला फटकारलं, तर तो हास्यजत्रेचा स्पॉट दादा होता. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम. मंडळी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि गरिबांचा शाहिद कपूर निमिष कुलकर्णी या दोघांच्या घरी नुकतंच एका निरागस पाहुण्याचं आगमन झालंय. या पाहुण्याला संस्कारांचा बाळकडू द्यायला, विनोदाचा बाळकडू कोळून प्यायलेला विनोदवीर भूषण कडू आलाय. बघूया हे बाळकडू आपल्या चेहऱ्यावर किती गोड हास्य फुलवत आहे. ते किती गोलगुल आहे माझं बाळ ग, कोच बघतो माझ्या कले मामा बाबू. तू हसतोय बघ, कोणाकडे बघून असतो, बाबाकडे बघून असतो की आईकडे बघून असतो. किती गोड आहे ना आपलं बाळ. निमी बघ ना कसं बघतोय आपल्याकडे. डोळे बघ ना, डोळे ना एकदम चिन्मय वर गेले आहेत. चिन्मय कोण आहे निमी? असं काय करतो? चिन्मय, चिन्मय दादा, टिंकू दादा नाही का माझा? त्याचं खरं नाव चिन्मय आहे. चिन्मय. अच्छा, टिंकू दादा चिन्मय. आठवण येते रे दादाची. यायला हवं होतं ना त्याने, बाळ झालं तर असं काय. तो तूच म्हणालीस ना की तो अंदमानला गेलाय कामासाठी. हो, त्याचं काम संपलं की येईल ना तो इकडे. एका बाबूला येणार भेटायला मामा. हा मामा खेळणी घेऊन येणार आहे खूप सगळी. खेळणी ऐकल्यावर बघ, अशी खेळणी घेऊन येणार सगळी. बाबांनी पण खेळणी आणली आहेत बाबूसाठी. काय आणले बाबांनी? काय आणले, काय आणले बाबूचे? बघ, पुस्तकं आणली आहेत, आणली आहेत. पुस्तकं वाचायची हा बाबू. टागोरांची पुस्तकं आहेत, महापुरुषांची चरित्र. आपण ना त्याला अशी महापुरुषांची पुस्तकं वाचून दाखवायची, म्हणजे एकदम टागोर, सॉक्रेटिस, लिंकन यांच्यासारखा झाला पाहिजे तो. कोण आहेत रे ते? अगं, टागोर, लिंकन, सॉक्रेटिस माहित नाही तुला? कसं माहित असेल मला, कधी घरी आणलंयस त्यांना? आता ना आपल्या बाबूचं बारसं आहे ना, तेव्हा घेऊन ये. माझ्या बाबूला सॉक्रेटिस भेटणार. कोण कोण?
हे सगळे माझ्या ऑफिसचे कलीग नाहीयेत, हे सगळे महापुरुष होते, ते आता नाही. जाऊ दे, मी करे ना माझ्या बाबूवर संस्कार, करे ना बाबू. कसं असतो ग, माझ्या माहेरचे यायला हवे होते ना निमेश. अरे आई बाबा नाही, निदान दादाला तरी कळायला हवं ना, यायला हवं त्याला. येईल ना तो. तुला शिवाली भैने तेरे को पुकारा महिने, भेटली नाही तू किती महिने. कोण आहे? ए बोले तू मुना, बता किधर है मेरा सोना. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, मगर डॉन को पकड़ना मुश्किल नहीं ना मुमकिन है. हाय, मैं तो कहता हूँ कि बच्चों पुलिस के आने से पहले यहाँ से भाग जाओ. बेम्बू खुश हुआ? दादा 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 तुझे भाचा. नहीं नहीं मी नहीं, मी नहीं, इते इते वाळला ते याना याना. ए बाबू कोण आले, कोण आले बाबूला भेटायला? ए सोना मामा, ए जरसुबीर काय रे चोरा, जावयाचं पोर आणि हराम खोर. ओल माझं वीरप्पन, ओरे माझा चाल शोभराज. बोले तू तांब्याचा विष्णू बाळा? एक मिनिट, तांब्याचा विष्णू बाळा? जस्ट 2 मिनिटांपूर्वी सॉक्रेटिस बघत होतो मी याच्यात. तांब्याचा विष्णू बाळा? सॉक्रेटिसचा काय असेल? कोणीतरी ऑफिस मधला मित्र. जाऊ दे. अगो ऑफिस मधला मित्र सॉक्रेटिस, आता सांगितलं ना महापुरुष आहेत ते. हा तेच ते तेच ते. सोड दादा, तू कधी आला सुटून? आपण काय सुटलो नाही काय. मग आता महिनाभरासाठी पॅरोल वर सुटून बाहेर आलो. शपथ. कशावर पॅरोल वर सुटून आलात? म्हणजे जेल मध्ये होता तुम्ही? मग काय आपण. अरे पण ही मला म्हणाली की तुम्ही अंदमानात सोन्याचा शोध घेताय संशोधकांबरोबर. दादा आता खरं सांगावंच लागणार आहे ना. आम्ही ना सगळे असे फॅमिलीवाले लोकांना असंच सांगतो. आता मागच्या वेळी नाही का बाबा पुण्याला गेलेले असं सांगितलं ट्रेनिंगला, तेव्हा ते येरवडा जेल मध्ये होते. येरवडा जेल? येरवडा जेल ला गेले होते? म्हणजे तुम्ही काय फॅमिली मधले सगळे जेल मध्ये जाऊन आलाय? अहो लग्नाच्या आधी 3 महिने ही पण आतमध्ये होती. तुम्ही डोक्याला शॉट घेतला असताना म्हणून आम्ही असं सांगितलं की खोटं खोटं की मावशीकडे लंडनला गेली म्हणून. आतमध्ये होती. कशासाठी होती आतमध्ये? ते पर्स बिर्स मारला ना, चेअर स्नॅचिंग केलं ना हिने. मजाक मजाक मध्ये झालं. मजाक 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 मजाक. बोले तो 5 टाइम तुम्ही किया, उसके पहले पकड़ी गई क्या तू? नहीं पकड़ी ना, तेवाच पकडली गेली ना. मजाक मजाक मध्ये. अरे मजाक तुम्ही माझी करताय, माझी फसवणूक झाली आहे, करताय का तुला? नाही निमेश. अगं काय नाही. ओ भाऊजी, तुम्ही असं काय करताय भाऊजी? अहो कसं माहिती आहे, आम्हाला आवडत नाही जेल मध्ये जायला, पण आमच्या फॅमिलीच्या कुंडलीतच लिहिलेलं आहे, त्यामुळे मनात इच्छा नसून पण जावा लागतो जेल मध्ये. म्हणजे तुम्ही निर्दोष असता आणि तुम्हाला जेल मध्ये जावं लागतं? असंच होतं आमच्या बरोबर. आता दादाच बघ ना, आता दादा त्या दिवशी मेथी आणायला बाजारात गेला. दादा सांगू दे यार, सांगू दे. आता दादा मेथी आणायला त्या दिवशी बाजारात गेला, तो मेथीच्या जुडी गांजाच्या कांड्या सापडल्या, तर पकडला ना पोलिसांनी, नेलं ठाण्याला. बापरे, मग असं काय करता तुम्ही? सांगायचं नाही का की बाबा या गांजाच्या कांड्या माझ्या नाहीये, तसं सांगायचं तुम्ही? मी त्यांना बोललो ही ह्या गांजाच्या काड्या माझ्या नाहीत, तर ते काय बोलले माहिती आहे काय? नाही नाही काड्या तुझ्याच आहेत, मेथीची जुडी तुझी नाही. काय बोलणार आपण त्याला? तुम्ही ना, तुम्ही दोघं लांब व्हा. तुमच्या दोघांची ना सावली पण माझ्या आर्यव्रतावर पडली नाही पाहिजे. काय काय कोणावर? कोणावर? माझ्या मुलावर, आर्यव्रतावर. हे नाव ठेवलंय? हो बघ ना दादा, गेले 4 दिवस पाठ करते, अजून पाठ झाला नाही. आर्यव्रत. हे नाव ठेवलंय तुम्ही? हो. काय? अरे भाऊजी असं नाव नसतो ठेवायचा. काय असतं ना तिकडे ना जेल मध्ये जेलर लोकांना ना 1000 टेन्शन असतात, रात्रीचा जागरण झालेला असतो, प्रेशर असतो, त्यांच्या मटकं नाव लक्षात राहणार नाही माहितीये का, एवढा कठीण नाव. मग नाही ना बोलता आलं, नाही लिहिता आलं तर मग प्रॉब्लेम होतो, मग ते अजून भडकतात, मग लय टेरीवर फटके मारतात माहितीये. सोपं नाव ठेवायचं ना, टोटक्या बेडक्या. ठीक आहे, तू एवढा लांब आतून
पण जेल मधून आलायस तर भाच्यासाठी काही आणलंयस की नाही की आपला आला हा तलवत जणू काय अमेरिकेवरून आलाय लांब अरे आणणार नाही काय बहिणे आणलंय ना अरे मामाने गिफ्ट आणलंय भाच्यासाठी हे बघ ये काय आणलंय हे बघ फायटर आणलंय फायटर फायटर आणि असं कोणी मगजमस्ती केली ना की डायरेक्ट फोडायचा असा लक्काना हो दादा हो काय करताय काय करताय फायटर देत का कोणी फायटर देत म्हणजे काय नडायला पाहिजे गप्प बसा हे बघ काय स्पेशल गिफ्ट अरे बापरे सोन्याची चेन वगैरे आणली की काय यार काय यार भाऊजी सोन्याची चेन नाही साबण आणलाय साबण साबण कशाला साबण वगैरे आणला आम्ही बेबी सोप आणलाय त्याच्यावरती चावीचा असा शिक्का उमटवायचा ज्याची चावी आहे त्याला धुऊन परत करून टाकायची मग आपण घर लुटायला मोकळे तू स्वतःची वाक्य ऐक ना काय बोलते स्वतःच्या बाळाला काय सांगते तू घर लूट सांगते चोरी चपाटीचा संस्कार कशाला करताय माझ्या मुलावर अहो नका ना हे सगळं करू अहो अगं शिवाली ऐक ना माझं आपला मुलगा चोरी चपाटी करणार आहे का मला सांग तू चोरी चपाटी करणार आहे तो आणि गिफ्ट म्हणून फायटर आणतं का कोणी हे बघा माझा दादा आणतो माझ्या दादाचे विचार आहेत ना असेच आहेत आउट ऑफ द जेल ए बावळट जेल नसतं ते आउट ऑफ द बॉक्स असं असतं अरे भाऊजी तुम्हाला काय माहिती नाही अरे जेल पण चौकोनी असतो बॉक्स पण चौकोनी असतो म्हणून ते आउट ऑफ द जेल असं आहे ते हे बहिणे तुला माहिती आहे का आता आपण ज्या जेल मध्ये आहे ना ते एकदम ना रावस आहे जेल काय बोलतो बोलतो एकदम फुल टू फट टाइम एकदम मस्त ले टकाटक दे टकाटक नका रे बोलू तुम्ही मला माझ्या बाळाचे कान बंद करू द्या काय काय भाषा आहे रे तुमची रावस कसं मला बोलायला पण जमत नाही रे ही भाषा असते का माझ्या मुलांनी आता काय ऐकलं पाहिजे यत्न तो देव जाणावा कष्टा विन फळ नाही असे सुविचार ऐकले पाहिजे माझ्या बाळांनी हे ऐकताय तुम्ही हे ऐकलं पाहिजे सगळं बरोबर आहे दोन त्याला महत्वाची वाक्य त्याला पाठ करायला लावा कोणती म्हणजे साहेब मला माफ करा साहेब मी कायच नाही केलंय ही महत्वाची वाक्य फंबल न मारता कन्व्हिक्शनने त्याला बोलता यायला पाहिजे ही जर त्याला बोलता आली तर त्याचे पोलिसांपासून सुटण्याचे चान्सेस वाढतील पण का जाईल माझा मुलगा पोलिसांसमोर जाईलच का तो सांगू शकत नाही आजकाल इंजिनियर डॉक्टर लोक ऍक्टर व्हायला लागलेले आहेत मग हा गुन्हेगार का नाही बनू शकत अरे हे कोणतं लॉजिक आहे तुम्ही नका ना लॉजिकच्या फंदात पडू तुम्ही वाटेल ते बोलता तू काय पाठ केलेलं बोलतोय बघा मला ना यांनी काही शिकवलेलं चालणार नाही ओ भाऊजी वाक्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही भाऊजी काय टेरीवर फटके खाता आले पाहिजेत त्याला म्हणजे काय हा म्हणजे काय पोलीस सॉलिड रट्टे देतात माहितीये काय टेरी अशी सॉलिड झाली पाहिजे मला अजिबात लप्पा मारते टेरी मग काय मी तुला शेवटचं सांगतोय यांना जायला सांगतो यांनी माझ्या मुलाला काही शिकवायचं नाही यांना जायला सांग ए निमेश असं काय बोलतो दादा येतो माझा बर ठीक आहे त्यांनी काही संस्कार केले नाही ना तरी माझ्या दादाने त्याला मिमिक्री शिकवणं गरजेचं आहे ए दादा माझ्या बाबूला बेडक्याला मिमिक्री शिकवणार ना बहिणे हे काय विचारणं झालं काय शिकवणार कशासाठी हवे ते मिमिक्रीचे संस्कार तुझ्या जेल मध्ये गेला तर त्याला जळलेली भाकर आणि ते आमटीचं पाणी खायला मिळणार माहितीये पण मिमिक्री येत असेल तर जेलरला खुश करेल घरनं डबा मागवता येईल जेलच्या नाटकामध्ये मेन विलनचा रोल मिळेल त्याला अरे तो का जाईल जेल मध्ये माझा पहिला लांबो तू लांबो त्याच्यापासून तू अजिबात तिथे यायचंच नाही बाबू मम्मा आणि मामाचं अजिबात ऐकायचं नाही हा फक्त बाबाचं ऐकायचं हा बाबा छान छान आहे की नाही बाबा तुला छान छान शिकवणार बाबा छान छान संस्कार करणार बोल बाबा बोल बोल बाबा ए बेडग्या ए बच्ची बोल बच्ची गप्प बसाव बच्ची वगैरे काही बोलणार नाही येतो बच्ची माझं बाळ आयुष्यात पहिला शब्द बच्ची बोलला एकदम धासू परफॉर्मन्स जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया सई भूषणदा
तुझी ती रिॲक्शन फारच कमाल होती आणि प्रत्येक वेळेला ती जेव्हा जेव्हा येत होती तेव्हा तेव्हा हसायला येत होतं. हे स्पेशल क्रेडिट निमिष, फार सुंदर. तुझा हेल्पलेसनेस आणि सगळंच खूप उत्तम होतं. शिवाली माझा नाग्या, फार अतरंगी फॅमिली आहे तुझी आणि त्या फॅमिलीमध्ये तू शोभतेस. मस्त मजा आली. प्रसादा निमिष, जेव्हा जेव्हा मी तुझ्या आणि शिवालीच्या जोडीला बघतो तेव्हा तेव्हा प्रेम आंधळ असतं हे मला फार कळतं. का दरवेळेला तू ही मुलगी निवडतोस असा मला प्रश्न पडत असतो. भूषण, तुझा एक वेगळाच टेरिफिक परफॉर्मन्स होता. काय त्या बाळाचं होणार आहे पुढे भविष्यात या चिंतेने मला भीती वाटायला लागली हळूहळू, पण मजा आली. वंडरफुल. अंशुदा, तुला मला विचारायचं आहे, सिंगिंग स्टार या स्पर्धेत तू सहभागी झालेला आहेस, तर ह्या स्पर्धेत काही रितसर प्रशिक्षण, गायनाचं प्रशिक्षण घेतलेले स्पर्धक आहेत, काही सिरियस भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते आहेत आणि आता गायन स्पर्धेत आहेत, पण तू एकमेव असा कलाकार आहेस की जो विनोदी अभिनेता आहे आणि आता गायन स्पर्धेत उतरलायस, तर तुझा या स्पर्धेतला अनुभव कसा आहे? खरं म्हणजे त्याची सुरुवात इथूनच झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिथे खरं गाण्याचं टॅलेंट आमच्या गोस्वामी सरांनी ओळखलं आणि तिथून आम्हाला खरं सपोर्ट केला. तो बेस इकडचा आहे आणि तो घेऊन मी तिकडे गेलो कारण मला गाण्याची आवड की ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि चान्स मिळाला की आम्ही लगेच तयार असतो, पण त्याला एक चांगलं गुरु मिळणं आवश्यक आहे. म्हणून मी थँक्स म्हणेन की जुईली जोगळेकर जी म्हणजे मेंटॉर आहे, गुरु आहे, मोठी ताई आहे, पण खऱ्या अर्थाने तिने मला गाणं कसं गायला पाहिजे, कशा पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे ते शिकवलं. सो तिचे जास्त आभार आणि मजा येते, खूप धमाल आहे तिकडे काम करताना. आज इथे येऊन कसं वाटतंय? घरात आल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? मजाच. जुईली, मला तुला विचारायचं आहे की म्हणजे गाण्याची तू मेंटर आहेसच दादाची, पण डान्स पण तूच कोरिओग्राफ करतेस का त्याचा? डान्स ॲक्च्युली त्यांनी बसवून घेतला होता प्रत्येक वेळेस. मी खरं सांगते कारण मला माहिती नाही त्याची एवढी एनर्जी आहे. कारण पहिल्या वेळेस आम्ही जेव्हा डॉल्बीवाला गायलो होतो त्यावेळेस तो इकडून तिकडे नाचला होता आणि मी इकडनं इकडे बघेपर्यंत तो पोहोचला होता सोफ्यावरती. माझं असं झालं की बापरे, ह्याची एनर्जी आता मी कशी मॅच करायची? म्हणजे हॅट्स ऑफ टू यू ऑल गाईज की तुमची एनर्जी आम्हाला नाही मॅच करता येत. तुमच्या एनर्जीकडनं आम्ही आत्ता मी ह्याच्याकडनं इतकं शिकती आहे की ही एनर्जी कशी आणायची. त्यामुळे डान्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक्सप्रेशन्स, त्या आता मला ह्याच्याकडनं शिकायला मिळत आहेत. सो खऱ्या अर्थी या बाबतीत सुद्धा तो माझा मेंटॉर आहे. आहा, क्या बात, क्या बात. वेल सेड, वेल सेड. थँक्यू. तुम्हा दोघांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.